तर कर्जतच्या शिबिरात नकली आयाळ लावलेल्या सिंहाच्या डरकाळ्या अशी टीका जी आहे ती अमोल कोल्हेनी केली आहे. तेव्हा रायगडानंही डोळे वटारून बघितलं असेल असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय. शिवरायांनी दिल्लीच्या दरबारात स्वाभिमानाची डरकाळी फोडली होती, त्याच मातीत येऊन दिल्लीत लोटांगण घालणारी माणसं बोलत आहेत अशी टीका अमोल कोल्हेनी अजित पवार गटावर केली आहे. अरे हे कर्जतचं शिबिर झालं तेव्हा किल्ले रायगडानं डोळे वटारून पाहिलं. कारण ज्या रायगडच्या मातीचा उल्लेख केला, ज्या स्वाभिमानाच्या उदाहरणांचा उल्लेख केला, या किल्ले रायगडानं जेव्हा कर्जतच्या शिबिरामध्ये नकली आयाळ लावलेले सिंह डरकाळ्या फोडत होते तेव्हा त्या रायगडानं सुद्धा डोळे वटारून बघितलं. अरे माझ्या अंगा खांद्यावर खेळलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीच्या दरबारात उभं राहिल्यानंतर स्वाभिमानाची डरकाळी फोडली होती आणि आज त्याच मातीत येऊन दिल्ली शहरासमोर लोटांगण घालणारी माणसं बोलत आहेत. लाचारीच्या भावनेनं पायावर डोकं ठेवण्यासाठी मान झुकवली तर नजरेला नजर भिडवून प्रश्न विचारता येत नाहीत आणि म्हणून फक्त पक्षांच्या शिबिरांमध्ये डरकाळ्या फोडणारे कधी दिल्लीश्वराला विचारू शकत नाहीत माझ्या कांद्याची निर्यात का बंद केली, दिल्लीश्वराला सांगू शकत नाहीत माझ्या शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळाला पाहिजे, दिल्लीश्वराला सांगू शकत नाहीत माझ्या महाराष्ट्रातले उद्योगधंदे का पळवलेत. अरे कुठला स्वाभिमान तुम्ही सांगता आहात आणि कुठला विकास सांगता आहात हा प्रश्न आज जनता विचारतेय. जेव्हा व्यवस्थेला प्रश्न विचारायचे बंद होतात तेव्हा अंधभक्तांच्या टोळ्या तयार होतात आणि या अंधभक्तांच्या टोळ्या कोणाला तरी चाणक्य म्हणतात. अरे याचा पक्ष फोड, त्याचा पक्ष फोड आणि माणसं गोळा कर, याला कोणी चाणक्य म्हणतंय का? मला सांगा, याच्याकडून चार काहीतरी गोळा कर, त्याच्याकडून काहीतरी लुबाडून आण अशा पुरुषाने पुरुषार्थ गाजवला असं म्हणतो की स्वतःच्या मनगटाच्या जोरावर आणि उरातल्या हिमतीवर जो शून्यातून विश्व निर्माण करतो त्याला पुरुषार्थ गाजवलं म्हणतात.